नमस्कार, मेघा कोळीज किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत झणझणीत आणि चमचमीत मिसळ। मिसळीसाठी मी घेतले मटकी आणि चणे। मटकी पाव किलो मटकी घेतली आणि त्यामध्ये थोडेफार चणे घेतले। हे चणे आणि मटकी मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि हे आपण इंस्टंट आपल्याला मिसळ बनवायची आहे म्हणून मी हे कुकरमध्ये दोन शिट्ट्या घालून ते थोडेसे शिजवून घेणार आहे। त्यामध्ये मी थोडं टाकले हळद आणि थोडंसं मीठ। फक्त दोन शिट्ट्या घ्यायचे, जास्त शिट्ट्या नाही घ्यायचे, नाही तर आपले जे आपण कडधान्य टाकलं आहे ते जास्त प्रमाणात शिजेल। ह्यात तुम्ही दुसरं काही तुम्हाला आवडत असेल ते पण तुम्ही ॲड करू शकता। मिसळसाठी ठीक होण्यासाठी मी वाटण बनवणार आहे। वाटणासाठी घेतलं आहे कांदा आणि सुकं खोबरं। दोन मीडियम साईजचे कांदे घेतले आणि अर्धी वाटी सुकं खोबरं। या वाटणाने काय होईल, आपल्या मिसळला छानपैकी थिकनेस येईल आणि त्याची टेस्ट पण खूप छान येते। कांदा पहिले मी सुक्काच भाजून घेतला आहे। कधीही कांदा भाजताना जेव्हा पण आपण वाटण बनवतो तेव्हा तो पहिले सुक्काच भाजून घ्या, म्हणजे तो लवकर भाजला जातो आणि मग तो थोड्या प्रमाणात भाजला गेला की मग त्यात तेल ॲड करा। आता कांदा आपण छान परतून घेतला आहे। त्यामध्येच मी सुकं खोबरं पण मिक्स करते, ते पण छान भाजून घेते। आपण हे विदाउट वाटण जर मिसळ बनवली तर ती खूपच पानसट होऊन जाते, म्हणजे पाण्याचं प्रमाण खूप जास्त होऊन जातं त्याच्यामध्ये आणि ती तेवढी चव देत नाही। म्हणून वाटण टाकले की मिसळ छान घट्ट आणि छान बनते। हे बघा, वाटण मी आता भाजून घेतलं आहे। आता आपण हे थोडंसं थंड करून घेऊ मिक्सरमध्ये वाटण्याच्या आधी। फक्त कांदा आणि खोबरंच मी घेतलं आहे भाजून। हे आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे खूप सारी कोथिंबीर। कोथिंबीरमुळे या वाटण्याचा जी चव आणि फ्रॅग्रन्स आहे तो खूप खूप छान चेंज होतो, त्यामुळे कोथिंबीर नक्की टाका। आणि यामध्ये कमीत कमी पाणी टाकून हे वाटण वाटून घ्यायचं आहे। आता आपण परत एक पॅन ठेवूया गॅसवर आणि यामध्ये मी जवळपास 5 ते 6 चमचे आपलं नॉर्मल तेल ॲड करते। ते छान तापले तेल तापलं की यामध्ये मी आता टाकणार आहे 1/2 चमचा हळद, 1 चम्मच लाल तिखट आणि 1 चम्मच गरम मसाला। आता यामध्ये मी टोमॅटो घालते। आपले मसाले तुम्ही माझ्या कुठल्याही रेसिपीमध्ये बघितलं असेल, मी मसाले एकाच याच्यामध्ये पूर्ण घालत नाही, ते 1-2 स्टेप्समध्ये ॲड करते। त्याचप्रमाणे मी आत्ता पण थोडे थोडे मसाले टाकलेत आणि याच्यामध्ये आपण टोमॅटो छान शिजवून घेऊया या मसाल्यांमध्ये। मसाले जेव्हा तेलामध्ये परतले जातात तेव्हाच त्यांची चव खूप छान येते, ते थोड्या थोड्या स्टेप्समध्ये ॲड करायचे। आता आपण हा टोमॅटो छान शिजू द्यायचा आहे आणि आत मी घालते 2 चम्मच अद्रक लसूण पेस्ट। आता माझ्याकडे अद्रक लसूण पेस्ट होती म्हणून मी वाटणामध्ये ते ॲड नाही केलं, पण तुम्ही जेव्हा वाटण बनवणार जे कांदा लसूण कांदा खोबऱ्याचं तर त्यातच तुम्ही लसूण आणि अद्रक पण ॲड करू शकता। आता हे मिश्रण आपण तेलामध्ये छानपैकी भाजून घ्यायचं आहे। बघा, एकदम छान त्याला असं तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे। बघा, त्यामध्ये मी ॲड करते 2 चमचा एव्हरेस्टचा कांदा लसूण मसाला। तुम्ही कुठलाही ब्रँडचा यूज करू शकता, मी एव्हरेस्टचा यूज करते आणि मी ट्विस्ट देण्यासाठी त्यात टाकलं आहे 1 चम्मच पावभाजी मसाला। पावभाजी मसाल्याने याची जी करीची जी टेस्ट आहे ती खूप छान आणि वेगळीच चेंज होते, त्याचं स्पाइस खूप छान येतो। आता यामध्ये आपण घालणार आहोत जे आपण वाटण बनवलं आहे कांदा आणि खोबऱ्याचं, ते मी ॲड करते। आता हे वाटण पण आपण खूप छान भाजून घ्यायचं आहे।
इवन कुठलीही भाजी किंवा कुठलीही जेव्हा आपण रेसिपी करतो भाज्यांची आणि जेव्हा आपण कुठले वाटण ॲड करतो तेव्हा ते वाटण नेहमी पूर्णपणे भाजून घ्यायचं आहे. बघा आता जे उरलेले मसाले आहेत म्हणजे 3 चमचे तिखट, 1 चम्मच आपला गरम मसाला, 1/2 चम्मच हळद मी परत ॲड केलं आहे सेकंड स्टेपमध्ये. म्हणजे काय होतं, तेलात मसाले पूर्ण करपून पण जात नाही, त्याची चव जात नाही आणि थोड्या थोड्या ह्याच्याने ॲड केल्यानंतर ती मसाल्याची टेस्ट छान मिक्स होते आपल्या ह्याच्यामध्ये भाजीमध्ये. आता हे वाटण मी छान भाजून घेते. तिखट तुम्ही, तुम्हाला मिसळ जेवढी तिखट प्रमाणात हवी असेल त्याच्यानुसार तुम्ही तिखट घालू शकता, जसं तुम्हाला तिखट हवं आहे त्याच्यानुसार. आता मसाला छान पूर्ण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यातलं पूर्ण पाण्याचं जे प्रमाण आहे ते पूर्ण निघून गेलं पाहिजे. जेवढा तुम्ही मसाला छान भाजाल तेवढी तुमच्या कुठल्याही भाजीला करीला छान तेलाची तरी सुटते. तुमच्या लक्षात येईल की आपण जेव्हा मसाला टाकला होता तेव्हा त्याची कन्सिस्टन्सी कशी होती आणि आता पूर्ण भाजून झाल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे हे बघा समजून येईल. जेव्हा तेल सुटतं, जेव्हा मसाला वेगळा व्हायला लागतो आपल्या पॅनपासून, तेव्हा समजून जायचं की आपला मसाला छान भाजला गेला आहे. आता हे वाटण मी आपल्या त्या कडधान्य जे शिजवून घेतलं आहे त्याच्यामध्ये ॲड करते. आता ह्या भाजीमध्ये मी ते मिक्स केलं आहे, पण आपल्याला मिसळ बनवायची आणि मिसळमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला त्याचा रस्सा लागणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे. पण पाणी ॲड करताना इथे एक टिप्स आहे की नेहमी आपण करीमध्ये जे पण पाणी ॲड करतो ते गरम पाणी, बॉईल केलेलं पाणीच ॲड करायचं. त्याच्यामुळे जे आपले तेलाची तरी असते ती खूप छान येते. हे बघा, तुम्हाला दिसत असेल की तेलाची तरी किती छान सुटली. मिसळ खूप फटाफट होते, पटकन होते, याला जास्त वेळ लागत नाही कारण आपण कडधान्य ऑलरेडी बॉईल करून घेतलेले असतात. आणि बघा आता आपल्याला फक्त 5 मिनटं थोडंसं ते बॉईल करून घ्यायचं आहे मिश्रण. हे बघा अशा प्रकारे आपली मिसळ रेडी आहे. आता फटाफट झणझणीत आणि चमचमीत मिसळ रेडी झाली. हे बघा कशी छान तेलाची तरी आली. आता यात मिसळला सर्व करण्यासाठी मी घेतलं आहे कांदा, कोथिंबीर, लिंबू आणि फरसाण. मिसळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. अशा प्रकारे मी मिसळ बाउलमध्ये काढून घेतली. आता त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत फरसाण. मिसळसाठी नेहमी जाड फरसाणच घ्या, जे गाठ्या असतं तो थोडा जाडा असतो, अशा प्रकारचंच फरसाण तुम्ही मिसळसाठी घ्या. त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते. त्यामध्ये आता कांदा, कोथिंबीर ॲड करू आणि सर्विंगसाठी लिंबू ठेवू. आहा हा, आपली झणझणीत रसरशीत मिसळ रेडी आहे. चला तर मग, तुम्हाला आवडली असेल ही मिसळ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.